सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. बौद्धजन पंचायत समिती रोहा शहर शाखा क्रमांक 11 वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न. मातोश्री मंगल कार्यालय रोहा येथे संपन्न झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे धम्म ध्वजारोहण शाखेचे संस्थापक यशवंत शिंदेसर यांनी केले. कोकण विभागाचे नेते ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही के जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. स्टार टीव्ही कलाकार संकेत कोरलेकर यांनी मेणबत्तीचे व कार्यक्रमांचे अध्यक्ष रंगराव कांबळे यांनी अगरबत्तीचे प्रज्वलन केले. बौद्धाचार्य छायाताई आहिरे यांनी बुद्धवंदना व पूजाविधी घेतला. याप्रसंगी यशवंत शिंदेसर, व्ही के जाधव साहेब, रमेश शिंदे, सुधाम वाघमरे, प्रभाकर ओहाळ यांनी समयोचित विचार मांडून रोह्यातील दोन बुजुर्ग नेते यशवंत शिंदे व व्ही के जाधव मनोमिलन घडवून आणल्याबद्दल शाखेच्या कार्यकारिणीचे कौतुक केले. प्रमुख वक्ते मारुती शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विषद केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भिवाची भूमिका सादर करणारे स्टार टीव्ही कलाकार संकेत कोरलेकर यांचा शाखेचे कोषाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगराव कांबळे, सर्व पदाधिकारी महिला कार्यकारिणी यांच्या वतीने शाल भोके सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंगळे शेट व कुमारी रिया आहिरे यांनी धम्मगीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जितेंद्र गायकवाड यांनी केले तर शाखेचा अहवाल उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी सादर केला. सूत्रसंचालन सहसचिव सुविनयकुमार आहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, हिशोब तपासणीस विनोद कांबळे, संदेशवाहक नारायण गायकवाड, सदस्य भक्तराज मेश्राम, निलेश दहिंजे, विद्यासागर गायकवाड, महिला सदस्य संध्या कासारे, पुष्पा कांबळे, माधवी कांबळे, सुविधा आहिरे, नीला मेश्राम, ज्योती गायकवाड, नम्रता गायकवाड, सुनीता गायकवाड, मनीषा दहिंजे, ज्योती जाधव इत्यादींनी कठोर मेहनत घेतली. महाराष्ट्र 24 आवाजसाठी विद्यासागर गायकवाड, रोहा, रायगड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.